पोलीस टाइम्स पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज। भारत माता की जय। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तळा शहरातील युवकांनी वीर स्वातंत्र्य सेनानी सैन्य दल पोलीस अधिकारी माजी सैनिक या सर्व देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यासाठी तळा शहरातून रॅली काढली। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना सलाम करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असून देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। स्वातंत्र्य सेनानी सैन्य दल व पोलीस अधिकारी हे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे घटक असून या वीरांमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्याकरिता तळा शहरातील युवकांनी तळा तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी सैन्य दल व पोलीस अधिकारी यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या भेटी घेतल्या व सर्व शाळांनाही भेटी दिल्या। या रॅलीमध्ये तळा नगरपंचायतीचे नगरसेवक रितेश मुंढे, वैभव कदम, विकी जंगम, समीर रातवडकर, सुयोग बारटक्के, केजोत सिंग मुंढे, अनिरुद्ध कानेकर, सुनील शिगवण, सागर शिगवण, प्रथमेश गोरिवले, गणेश धांद्रुत, अंकित खेडेकर, सोहम मुंढे, राज शेलार, प्रेम शिगवण, चिन्मय शिगवण आदी युवक सहभागी झाले होते। ही रॅली गोम वेदक विद्यालय तळा इथे जाऊन संस्थेचे सचिव मंगेश शेठ देशमुख, शाळेचे चेअरमन महेंद्र शेठ कसबजे, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन 10 ऑगस्ट 2022 रोजी तळा तालुक्यातील शहरातील सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य दिनानिमित्त एक आम्ही आगळा वेगळा कार्यक्रम घ्यायचा निर्णय घेतला। हा कार्यक्रम अशा प्रकारे आम्ही घ्यायचं ठरवलं की एका बाईक रॅलीच्या मार्फत या तळा तालुक्यातील शहरामध्ये जे कोणी स्वातंत्र्य सैनिक झाले, कोणी मिलिटरीचे ऑफिसर झाले, कोणी रिटायर्ड झाले, या सगळ्या मिलिटरीचे ऑफिसर्सना, पोलीस प्रशासनाला आणि स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही घरोघरी जाऊन सगळ्यांचे आभार मानतो की आमच्या तरुणांना जर हा स्वातंत्र्य दिन आज भेटला आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे। तुम्ही तुमच्या आयुष्यातले अमूल्य वेळ संघर्षामध्ये घालवलात, तुम्ही या देशासाठी प्राण दिला, तुम्ही या देशासाठी तुमचा सर्वस्व वाहून दिलात, याकरिता आज या तरुणांना, या नवीन पिढीला हा स्वातंत्र्य बघायला भेटतोय। आणि मला असं वाटतं की आपण सगळ्या तरुणांची अशी एक कर्तव्य बनतं की या स्वातंत्र्य सैनिकांचं, या पोलीस प्रशासनाचं, या मिलिटरी सैनिकांचं आम्ही सगळे घरोघरी जाऊन आभार मानतो आहोत। सत्य पोलीस टाइम्स पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज।